नमस्कार, माझे नाव सी एस भामरे. आज आपण समांतर रेषा व छेदिका याविषयी बघणार आहोत. तर बघा, ह्या ज्या दोन रेषा किंवा आपण यांना काड्या म्हणूया, दिसत आहेत का फळ्यावर? ह्या काड्या जर आपण उजवीकडे वाढवल्या आणि डावीकडे पण वाढवल्या तरी त्या कधीच एकमेकांना मिळणार नाही किंवा एकमेकांना भेटणार नाहीत, बरोबर? तर अशा रीतीने ह्या अशा दोन काड्यांसारख्याच आपण जर दोन रेषा घेतल्या की ज्या कितीही वाढवल्या तरी त्या कधीही एकमेकांना छेदत नाहीत, तर अशावरून आपण समांतर रेषा म्हणजे काय ते बघू. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलात म्हणजे एकाच सपाट पृष्ठभागावर. तर पुन्हा बघा समांतर रेषेची व्याख्या. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता समांतर रेषा दाखवण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा वापर करतो. म्हणून या दोन रेषा आपण कसं लिहू? रेषा L समांतर रेषा M. आता बघा, ह्या झाल्या समांतर रेषांविषयी. आता ह्या समांतर रेषांना जर एखाद्या तिसऱ्या रेषेने छेदले तर आपल्याला काय मिळते? छेदिका. यावरून छेदिकेची व्याख्या बघा. दोन समांतर रेषांना एका रेषेने छेदले असता आपल्याला एकूण 8 कोन मिळतात. तर ह्या रेषेला म्हणजेच रेषा पीला रेषा L आणि रेषा M यांची छेदिका असे म्हणतात. आता हे मिळणारे 8 कोन कोणकोणते असतात बघूया. तर सर्वप्रथम असतात संगत कोन. संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या आपल्याला मिळतात. बघा, कोन A आणि हे जे 4 संगत कोनांच्या जोड्या मिळतात त्या एकरूप असतात, म्हणजेच दोघींचे माप सारखी असतात. पहिली जोडी आहे बघा, कोन A एकरूप कोन E. हा A आणि E. दुसरी जोडी कोन B एकरूप कोन F. तिसरी जोडी कोन D एकरूप कोन H. कोन D एकरूप कोन H. आणि चौथी कोन C एकरूप कोन G. हा कोन C एकरूप कोन G. या झाल्या 4 संगत कोनांच्या जोड्या. त्यानंतर मिळतात आपल्याला 2 व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. बघा, कोन B व कोन H. हा कोन B व कोन H ही झाली व्युत्क्रम कोनांची एक जोडी. आणि दुसरी जोडी कोन C व कोन E ही व्युत्क्रम कोनांची दुसरी जोडी. नंतर त्यानंतर आपल्याला मिळतात आंतर कोनांच्या 2 जोड्या, की ज्या छेदिकेच्या एकाच बाजूस असणारी ही झाली पहिली जोडी आणि ही झाली दुसरी जोडी. तर बघा, कोन B अधिक कोन E बरोबर 180 अंश, तसेच कोन C अधिक कोन H बरोबर 180 अंश. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता जर जे दोन आंतरकोन आपल्याला मिळतात, दोन आंतरकोनांच्या ज्या दोन जोड्या आपल्याला मिळतात त्यांची बेरीज असते 180 अंश. म्हणजेच काय? तर ते एकमेकांचे पूरक कोन असतात. अशा रीतीने आपल्याला एकूण ह्या 4 आणि ह्या 4 अशा एकूण 8 कोनांच्या जोड्या मिळतात. धन्यवाद.